नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आमच्या संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळत आजच्या बातमीकडे. अहमदनगरमधील केडगाव हत्याकांड अजून ताजं असतानाच पुन्हा एकदा दुहेरी खुनांनी नगर जिल्हा पुरता हादरलाय. नगरमधील जामखेडमध्ये शनिवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राष्ट्रवादी युवकचा कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची फिर्याद योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेतले. या हत्या नेमक्या कशा घडल्या त्याचा आपण घटनाक्रम पाहूयात. अहमदनगर मधील जामखेड, वेळ शनिवारी सायंकाळी 7:45. जामखेड बीड रस्त्यालगत बाजार समितीच्या गाळांच्या नजीक सोमा काळे याच्या चहाच्या हॉटेलवर योगेश व राकेश राळेभात मित्रांसमवेत चहा घेत होते. इतक्यात अज्ञातांनी गोळ्याच्या लागोपाठ फैरी झाडत योगेश आणि राकेश यांना जखमी केलं. त्यांना ताबडतोब जामखेडच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. योगेशला गोळ्या लागल्यानं तो गंभीर जखमी होता आणि त्याच्या छातीतून रक्तस्त्राव होत होता. तर बाजूच्या कॉटवरील राकेश राळेभात हा देखील गोळ्या लागल्यानं जखमी अवस्थेत पडलेला होता. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना नगरला उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र मॅक्स केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मयत घोषित केलं. यानंतर हा प्रकार पालकमंत्री राम शिंदे यांना समजला. ते देखील रुग्णालयात हजर झाले. दरम्यान त्यांच्या भोवती काही कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि नेमकं काय घडलं हे जाणून घेत असताना अचानक त्यांच्यावर संतप्त जमावाकडून शाब्दिक हल्लाबोल सुरू झाला. शिंदे साहेब, तुमच्या मतदारसंघात चाललंय काय? किरकोळ भांडणं झाली तरी पिस्तुलातून गोळीबार केला जातो. तुम्ही नगरचं बिहार केलंय, याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एखाद्या सिनेमात घडावी अशी नाट्यमय घटना नगरच्या रस्त्यांवर घडत आहे. पण ही चिकित्सा आहेत ना, त्यांना मला सूत्र अजून बी तुमच्यावर बी अशी वेळ येणार आहे. दरम्यान या घटनेत मृत्युमुखी पडलेला योगेश हा आष्टी येथे BSc तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याला पत्नी आणि 1.5 वर्षाचा मुलगा आहे. तर राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात हा आपले आई वडील आणि आपल्या भावासोबत राहायचा. वर्षभरापूर्वी उल्हास माने यांच्या तालमीतील मुलांच्या बरोबर राजकीय फलक लावण्याच्या कारणावरून वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून गोविंद दत्ता गायकवाड व त्याच्यासोबत असलेल्या 4 ते 5 लोकांनी कट करून योगेश व राकेश यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची फिर्याद कृष्णा राळेभात यांनी जामखेड पोलिसात दिली आहे. कृष्णा राळेभात याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केलाय. रस्त्यावर असलेल्या दुकान चालकाचे पत्ते घेऊन CCTV फुटेज तपासणी केली असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान या हत्याकांडाची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी यातील आरोपींना लवकरात लवकर पकडू अशी हमी दिली आहे. जामखेडला जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये शेवटी असं असतं की प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे, परंतु फॅमिलीला रिलीफ द्यायचं असेल तर लवकरात लवकर आरोपींना अटक व्हायला लागते आणि ही ॲक्शन लवकरात लवकर होणं आवश्यक आहे. आणि त्याच्याचबरोबर 2 वेळा हे प्रकार घडल्यानंतर इलिगल जी ॲम्युनेशन्स वगैरे असतात याच्याविरुद्ध मोठी एक मोहीम हे पोलीस खातं, विशेषतः इथलं जे स्थानिक प्रशासन आहे ते करण्याचं त्यांनी योजलेलं आहे. आणि ती जर इफेक्टिवली राबवली गेली तर अशा प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल. तर हे तातडीने करणं आवश्यक होतं. मला आता खरं तर आज तिथं त्या मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे आत्ता तिथं जाणं योग्य नाही, कारण मीटिंगच्या वेळेला अनेक वेगवेगळे मतप्रवाह वगैरे असतात. मला अगोदर माहिती नव्हतं मीटिंग आहे म्हणून, नाहीतर मला दुसरं पण उद्या आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन असल्यामुळे मला माझ्या जिल्ह्यात जायला लागेल त्या गोष्टींसाठी, त्याच्यामुळे आता मी इथूनच निघतो आहे. परंतु आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि एवढंच नाही तर ज्या लोकांनी मदत केलेली आहे अशा लोकांवरसुद्धा कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या आरोपींना कोणीही मदत करू नये हा सुद्धा मेसेज जाणं आवश्यक आहे. आणि माझी खात्री आहे की ही ॲक्शन झाल्यानंतर तो मेसेज सुद्धा समाजामध्ये जाईल.
नाही, ही कारवाई चालू आहे. तरी पण ज्या लोकांनी मदत केली त्यांना ताब्यात घेतलेलं, ते पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांचं इंटरोगेशन चालू आहे. खूप माहिती आम्ही उघड करू शकत नाही, कारण मुलांना अनेक गोष्टी ह्या कॉन्फिडेन्शियल ठेवायला लागतात. कारण फायनली शेवटी आपल्याला कोर्टाच्या समोर जायचं असतं, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करायचे असतात. परंतु याचा सिरियसनेस लक्षात घेऊन मी दुसऱ्या बाहेरगावी होतो, तिथून मी रात्रीच्या रात्री चाललो आणि पहाटेच मी इथं पोचलो. आय जी साहेब सर बाहेर होते, ते आलेले आहेत. एस पी साहेबांच्याबरोबर आमची चर्चा चालूच होती, परंतु जेवढ्या जलदगतीने आपली ॲक्शन होईल तेवढ्या जलदगतीने हा न्याय मिळू शकेल जे पीडित कुटुंब आहेत त्यांना. आणि हां ठीक आहे, मी ज्या उद्देशाने आलो होतो ती मीटिंग झालेली आहे, तुम्हाला ॲक्शन प्रत्यक्षात झालेली दिसेल आणि त्या संदर्भातल्या ज्या घोषणा आहेत त्या इथले आय जी आणि एस पी आपल्याला करतील. दुसरं की एका महिन्यामध्ये 2 हत्याकांड झाले, 14 जणांचा मृत्यू झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खरंच ऐरणीवर आलेला नाही, तर या संदर्भामध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? मी तुम्हाला एक सांगितलं, एक म्हणजे ॲम्युनेशन, बेकायदेशीर हत्यार ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दिसता कामा नये या जिल्ह्यामध्ये, अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या. त्याच्यामुळे त्याच्याबाबत प्रशासन आवश्यक ती कारवाई करेल. शेवटी आम्ही धोरणात्मक निर्णय घेत असतो, प्रत्यक्ष कारवाई हे प्रशासन करत असतं. आणि माझी खात्री आहे की या संदर्भात त्याने जे एकंदर उपाययोजना ज्या प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्याबाबत मी समाधानी आहे. आणि त्याची जर कडक अंमलबजावणी झाली तर तुम्हाला निश्चित असा फरक हा नगर जिल्ह्यामध्ये दिसेल. मी आपल्याला तेच सांगितलं, गावठी कट्ट्याच्या संदर्भात काय उपाययोजना करायची या संदर्भात आजच्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातलं धोरण हे एस पी जाहीर करतील. दुसरा एक थोडासा राजकीय प्रश्न आहे की मागच्या वेळेस उद्धवसाहेबांनी सांगितलं होतं की राज्याला वेगळा गृहमंत्री असावा, त्याच्यानंतर एक 20 दिवसामध्ये दुसरी घटना आली की राष्ट्रपतीचे 2 पदाधिकारी मारले गेले. तर खरंच कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये असमर्थता आहे किंवा मर्यादा येत आहेत किंवा काय वाटते भूमिका? एक असं आहे, मी इथं आलो हा गृहराज्यमंत्री म्हणून आलेलो, गृहराज्यमंत्री म्हणून मला माझं कर्तव्य करायला लागतं. सी एम साहेब आपल्या परीने जे काय करता येईल, एवढ्या मोठ्या राज्याचं राज्यकारभार चालवत असताना आधुनिकीकरणामध्ये त्यांनी लक्ष दिलेलं आहे, अनेक गोष्टी पॉझिटिव्ह महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, परंतु राजकीय काय निर्णय घ्यायचे हे शेवटी दोन्ही पक्ष सत्तेमध्ये, ज्याला वरिष्ठ बोलतात त्याच्यावर आपण कॉमेंट करणं हे एकतर योग्य नसतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेबद्दल जी आत्मीयता आहे त्याच्यापोटी किंवा सी एम साहेबांच्यावर कामाचा खूप बोजा असल्यामुळे उद्धवसाहेब तसं बोलले असेल. परंतु उद्धवसाहेब का बोलले आणि उद्धवसाहेबांची पुढची भूमिका काय आहे उद्धवसाहेबच सांगू शकणार नाही त्यांच्याबद्दल, किंवा मी मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कॉमेंट करू शकत नाही. आणि ज्यांनी मला या पदावर आणलं त्या माझ्या नेत्यांच्याबद्दल, तर त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. त्याच्यामुळे हे थोडेसे अवघड प्रश्न असतात. आपला विषय हा माझा, मी स्वतः एक गृहराज्यमंत्री म्हणून तुम्ही बघितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशा तऱ्हेचे इन्सिडेन्सेस घडतात त्यावेळेला लोकांना दिलासा देणं, आपल्या डिपार्टमेंटला ॲक्टिवेट करणं ही कामं आम्ही करत असतो. परंतु काही ज्या नवीन गोष्टी आम्ही टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आणलेल्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये यशस्वी झाल्या तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसलेला तुम्हाला दिसेल. खरं तर केडगाव हत्याकांडाला अद्याप एक महिनाही पूर्ण झाला नाही, तोच पुन्हा एकदा राजकीय वादातून नगर रक्तरंजित झाले. केडगाव हत्येनंतर अनेक राजकीय पक्षांनी अहमदनगरचा बिहार होईल अशी भीती व्यक्त केली होती आणि ती आता खरी होतानाही दिसत आहे. नगरला लागलेली गुन्हेगारीची केड दिवसेंदिवस वाढतच आहे. राजकीय खुनशीपणा, आपल्या पक्षाबाबत नको तितका अभिमान अथवा मास, पराभव पचवून न घेण्याची भावना, यामुळे होणारी गोळीबारी नगरला गुन्हेगारीच्या गर्दीत खोलवर घेऊन जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दीपक कासवा, संवाद लाईव्ह टीव्ही, अहमदनगर. राज्यातील सर्वात मोठा असलेला नगर जिल्हा आता गुन्हेगारी क्षेत्रातलाही सर्वात मोठा अड्डा बनलाय असंच म्हणावं लागेल. महिन्याभरात 2 दुहेरी हत्या घडल्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः फज्जा उडाला. नगरमधील राजकीय हेवेदावे आणि त्यातून घडणाऱ्या या गुन्हेगारीच्या घटनांना आता चाप बसायलाच पाहिजे. विस्कटलेली सुव्यवस्थेची घडी नीट करायलाच हवी, अन्यथा नगरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई,
हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.